दीक्षा भूमि में भूमिगत पार्किंग को लेकर हुए विवाद में लोगों में आक्रोश फैल गया और इसका असर भी पड़ा। पूर्व मंत्री और विधायक नितिन राउत ने नियम 57 के मुताबिक नई विकास योजना के तहत होने वाले कार्यों पर विधानसभा में विस्तृत चर्चा की मांग की है। नितिन राउत ने जब ये मांग की तो सरकार ने इसे खारिज कर दिया है। इससे पता चलता है कि राज्य सरकार की ओर से इस मुद्दे पर चर्चा का कोई प्रयास नहीं किया जा रहा है। कल की जनसभा इस ट्रिपल इंजन सरकार की विफलता है, ऐसे शब्दों में डॉक्टर राउत ने राज्य सरकार की आलोचना की। सरकार दीक्षा भूमि के विकास के लिए सक्रिय कदम उठाने में विफल हुई है। उन्होंने अपने स्वार्थ के लिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नाम का इस्तेमाल किया है। डॉक्टर राउत ने कड़ी नाराजगी जताते हुए ऐसी आलोचना की है। अध्यक्ष महोदय, दीक्षा भूमि बाबती मे काल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यम या ठिकाणी माहिती दिलेली होती। दीक्षाभूमी ही आमची प्रेरणा भूमी आहे आणि ते आमचं आस्थेचं केंद्र आहे आणि आस्थेचं केंद्र असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पुनर्विकासाचं काम झालेलं आहे ते चिंता करणार आहे। मी आपल्या नजरेस काही बाबी त्या ठिकाणी आणू इच्छितो की आता दीक्षाभूमीचा उत्सव दरवर्षी होतो, विजयादशमीला त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात आणि 100 दिवस उरलेले आहेत आणि 100 दिवस उरलेले असताना त्या ठिकाणी जे खोदकाम झालं मी आपल्या नजरेस आणू शकेल ती बाब की प्लिंथ लेवल पर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे, सडाकीवरती आलेलं आहे आणि मोठा मातीचा ढिगारा सुद्धा त्या ठिकाणी आहे। अशी परिस्थिती असताना हे काम तात्काळ त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याला पुन्हा बुजवावं लागेल, समतल करावं लागेल, तेव्हा लोक त्या ठिकाणी पाय ठेवू शकतील। अन्यथा त्या ठिकाणी लोकांना यात्रेच्या वेळेला अडचणी निर्माण होतील, त्यात लोक पडू शकतात, इजा होऊ शकते आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष, पवित्र बोधिवृक्ष, श्रीलंकेवरून त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं रोप आणण्यात आलेलं होतं आणि ते रोप आणून त्या ठिकाणी लावलेलं होतं। काल त्याच ठिकाणी बसून लोकांनी आंदोलन केलं आणि जे महास्तूप त्या ठिकाणी आहे ते स्तूप चारही बाजूंनी पिल्लर उभं करून भव्य प्रमाणात त्याचं निर्माण झालेलं आहे। मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन अध्यक्ष महोदय 5 जूनपासून सुरू आहे आणि 5 जूनपासून सुरू असताना व्हॉट्सअपवर वरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का? कालचा प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे। दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय तेव्हा मी माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला, त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, आपल्याकडे एनएमआरडीएचा चार्ज आहे, त्यांनी वेळ दिली नाही, ती व्हिजिट होऊ शकली नाही, अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता। अध्यक्ष आता त्या ठिकाणी छावणीचं रुपांतर झालेलं आहे। मी सहमत आहे या बाबतीत की विरोधी पक्ष नेत्यांनी सूचना केली की आपल्या अधिपत्याखाली अध्यक्षतेखाली एखादी सभागृहाची समिती त्या ठिकाणी बनवून त्या समितीनं त्या ठिकाणी व्हिजिट करावं, सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घ्याव्या आणि येणाऱ्या विजयादशमी ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्हावी, कारण मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल, निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते, बोधिवृक्षालाही इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे सगळ्या आंबेडकरी जनतेचा, जगाच्या लोकांचा आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे, म्हणून मी या 57 नोटीस अधिकारी अध्यक्ष दिलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।